नमस्कार, मी श्रीकांत केएमटी मध्ये आपलं स्वागत करतो आहे। पाहूया आजची विशेष बातमी। केएमटी देखने वाले सभी दर्शकों का मैं श्रीकांत केएमटी में स्वागत करता हूँ। आज की विशेष सूचना जो है पत्रकार भाइयों के लिए, अधिमान्यता पत्रकार आयोग नई दिल्ली द्वारा आयोजित उत्कृष्ट पत्रकार 2020 समारोह। प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया में निरंतर एवं निडर पत्रकारों को इस समारोह के माध्यम से उत्कृष्ट पत्रकार 2020 इस पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। तो ऐसे निडर पत्रकारों के आवेदन आमंत्रित है। आप अपने आवेदन भेजने के लिए नीचे चल रहे नंबर पर संपर्क करें। समाज सेवक श्री अमोल केंद्रे व समाज सेविका अश्विनी केंद्रे यांनी SRPF जवानांची बदली 10 वर्ष करण्यासाठी राज्यभवन मुंबई येथे राज्यपाल यांना भेट घेऊन त्यांना मेट कोर्ट मध्ये केसची पूर्ण फाईल तसेच आमदार खासदारांना दिलेले निवेदन, त्याचप्रमाणे शिवसेनेने दिलेला वचननामा हे सर्व दाखवित त्यांना योग्य निर्णय घेण्याची विनंती केली। राज्यपालांनी सर्व बाबींचा विचार घेत शासनाकडून लेखी उत्तर मागून अवघ्या 15 दिवसात निर्णय देण्याचे आश्वासन दिले। SRPF जिल्हा बदली 15 वर्षावरून 10 वर्ष करण्याबाबत आपण जो 2019 पासून लढा उभा केला आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रकारची आंदोलनं केली, आमरण उपोषण केलं, मुंडन केलं, तरी या महाराष्ट्र सरकारला अद्याप जागा आलेली नाहीये। आपण प्रत्येक आमदाराला 288 आमदार 48 खासदार यांना निवेदन देण्यात आली आहेत। कुठलाही पक्ष पुढे आलेला नाहीये जवानांसाठी किंवा कुठलाही आमदार खासदार पुढे आला नाहीये। फक्त आपले जालनाचे आमदार साहेब आहेत कैलास गोरंट्याल आणि आपले सुरेश दास साहेब आमदार यांनी आपल्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला होता, त्यांचे मनपूर्वक आभार। परंतु अद्याप कुठल्याही सरकारने आपल्याला आश्वासन किंवा हे केले नाहीये, त्यांनी अद्याप आश्वासन किंवा उत्तर दिले नाहीये। त्याच्यामुळे आमची रोज पुन्हा आपली भेट आपल्या मिटिंगी चालू आहेत। आम्ही 4 तारखेला गृहमंत्री साहेबांच्या भेटीसाठी गेलो होतो, पण त्याच वेळेस आपल्या CBI चौकशीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची भेट आपली रद्द झाली। आज ठरल्याप्रमाणे आपण राज्यपाल साहेब आपले भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यात आलो, त्यांची भेटही झाली। ह्या भेटीदरम्यान आपण त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। त्यांना आपण 2014 रोजी जी आपण मॅट कोर्टातून आपली आपल्याकडून जो निकाल लागला होता हे पत्रक त्यांना सबमिट करण्यात आले आहे। 2019 रोजी आपल्या आदित्य ठाकरे साहेबांनी आपल्या जवानांची बैठक घेऊन त्यांना आश्वासन देण्यात आले होते की आमची सत्ता जेव्हा आली तर आम्ही ही जिल्हा बदली करू। पण 1.5 वर्ष झाले सरकारला येऊन तरीही यांनी आपल्या जवानांची काही जिल्हा बदली केली नाही, हा त्यांचा वचननामा आहे। ह्या गृह विभागमध्ये त्यांनी वचननामा दिलेला आहे, तोही त्यांना विसर पडलेला आहे वचन देऊन। त्यानंतर अद्याप 2014 पासून 15 आमदार खासदारांनी निवेदनं दिलेली आहेत की जिल्हा बदली ही 15 वर्षावरून 10 वर्ष करण्यात यावी। निवेदनं देऊन ते शांत बसलेले आहेत, त्यांनी पुढे काही उत्तरही मागितलं नाही किंवा सरकारने अजून उत्तर त्यांना दिलेलं नाहीये। तर माझी एवढी सरकारला विनंती आहे की त्यांनी हा निर्णयाचा पाठपुरावा करावा। आम्ही जे निवेदन आता तुम्हाला दिले आहोत आणि आज भरतसिंग कोश्यारी साहेबांनीही आपल्या चर्चामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 15 दिवसामध्ये येत्या 15 दिवसामध्ये मी तुम्हाला उत्तर देतो, शासनाकडून लेखी मागून मी तुम्हाला उत्तर देतो आणि आपल्या जिल्हा बदलीचा तुम्हाला तुमच्या लढ्याला यश येऊ असं मी सांगतो। त्याच्यामुळे भरतसिंग साहेबांनी आपल्या सामान्य माणसासारख्यांना वेळ देऊन जवानांची व्यथा ऐकली, त्याच्यामुळे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आहे। कारण त्यांनी आज कुठेतरी जवानांमध्ये त्यांना आपुलकी वाटली असावी म्हणून त्यांनी ह्याचा म्हणजे हे ऍक्सेप्ट करून त्यांनी आपल्याला म्हणजे उत्तर देऊ असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे। तर माझी हीच अपेक्षा आहे की भगतसाहेबांकडून की त्यांनी काहीतरी म्हणजे योग्य असं पॉझिटिव्ह उत्तर द्यावं, कारण सरकारने अद्याप कुठल्या प्रकारची आपली भूमिका दिलेली नाही या निर्णयाबाबत, वचन देऊनही ते विसरले आहेत। पण मग वचननामा त्यांचा आठवणीत धरावा यासाठी आम्ही अद्याप खूप प्रयत्न केले आहेत। माझी सरकारला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एवढीच विनंती आहे की जो वचननामा दिला आहे तो पूर्ण करावा आणि आपलं जे लढा आहे SRPF जवानांचा त्यांना न्याय मिळवून द्यावा, हीच विनंती आहे। धन्यवाद। अशाच ताज्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत सतत पोहोचवत राहू। नेहमी बघत राहा KMTV। धन्यवाद।